माणूस एकनाथ खडसे ज्या दिवशी आणतील की मंगेश चव्हाणांनी कोणाचा एक रुपया खाल्लाय, कोणा ठेकेदाराला बोलवलंय, कोणा ठेकेदाराकडनं दलाली खाल्लीय, त्या दिवशी एकनाथराव खडसेंची मी जाहीर माफी मागायला तयार आहे. जळगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. एकनाथ खडसे जेलमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आता करण्यात येतोय. खडसेंचा गेम खडसेंवरच पलटल्यानं आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खडसेंना नक्की काय नडलंय, नक्की कोणत्या प्रकरणात खडसेंना जेलची हवा खावी लागणार आहे, ते सगळं तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जळगावात सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीनं राजकारण चांगलंच तापलंय. याच निवडणुकीवरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी सुरू आहे. दूध संघाच्या या निवडणुकीत खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण खडसे यांच्या पत्नी आणि विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी खडसे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात गिरीश महाजन यांनी मोठी आघाडीही उघडली आहे. खडसे विरुद्ध महाजन हा वाद एकीकडे रंगलेला असताना आता एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांना काल शिंगावर घेतलं. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात काहीतरी काळबेर झाल्याचं सांगत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. शासनाच्या प्रशासक मंडळाच्या काळातच दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाला. ब श्रेणी तूप लोणी विनाविविधा विकण्यात आल्याचं गंभीर आरोपही केला. हे सगळं करताना त्यांनी बोट दाखवलं ते आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे. निवडणुकीच्या तोंडावरच खडसेंनी आरोप केल्यानं आता चव्हाणही चांगलेच पेटलेत. त्यांनी खडसे यांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलंच, पण खडसे यांचं सगळंच बाहेर काढताना एक मोठा गौप्यस्फोटही केला. नेमकं काय म्हणाले चव्हाण ते आधी पाहूयात. असा एक माणूस एकनाथ खडसे ज्या दिवशी आणतील की मंगेश चव्हाणांनी कोणाचा एक रुपया खाल्लाय, कोणा ठेकेदाराला बोलवलंय, कोणा ठेकेदाराकडनं दलाली खाल्लीय, त्या दिवशी एकनाथराव खडसेंची मी जाहीर माफी मागायला तयार आहे. प्रशासक मंडळ कार्यात यांनी 32 दिवसात सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढा न्याय द्यायची भूमिका घेतली आणि हे जर संचालक मंडळ निवडून आलं तर आपली खैर होणार नाही. शेतकरी सभासद यांना डोक्यावर घेतील आणि आपल्याला चक्की पिसिंग करत जेलमध्ये जावं लागेल म्हणून एकनाथ खडसेंनी कालची पत्रकार परिषद घेतली. हे माझं कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर, हे उत्तर माझं अर्ध आहे. एकनाथ खडसेंना मी जो आव्हान आहे, समोर या, कागद मी घेऊन येतो. तुमचे सर्व आरोप, तुम्ही म्हणता 200 कोटी कुठून कमवले, आओ मी 1000 कोटी कमवले. कष्ट करणे, काम करणे, उद्योग करणे, व्यवसाय करणे तो गुन्हा आहे का? मी कष्टातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे, कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही. असा एक माणूस एकनाथ खडसे ज्या दिवशी आणतील की मंगेश चव्हाणांनी कोणाचा 1 रुपया खाल्लाय, कोणा ठेकेदाराला बोलवलंय, कोणा ठेकेदाराकडनं दलाली खाल्लीय, त्या दिवशी एकनाथराव खडसेंची मी जाहीर माफी मागायला तयार आहे. एकनाथराव खडसेंनी सांगावं असे काही माणसं, नोकर भरती पासून तर एक ना अनेक माणसं माझ्याकडे आहेत. एकनाथराव खडसेंनी माझं आव्हान स्वीकारावं. ती माणसं एकनाथराव खडसेंच्या मुक्ताई नगरला त्यांच्या दाराशी घेऊन जायला तयार आहे. स्वीकारतील का एकनाथराव खडसे आव्हान, हा माझा त्यांना प्रतिसवाल आहे. आणि दुसरा, अशा प्रकारे तुम्ही चुका करून स्वतःच पितळ उघड पाडू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची थोड्या दिवसासाठी तुम्ही जास्त उपद्व्याप करू नका. असंही तुम्ही डब्याची व्यवस्था आता करून ठेवा. तुम्हाला जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. ही काळा दगड्यावरची पांढरी रेख आहे. जे तुम्ही पेरलं ते उगवेल. हेच या माध्यमातून तुम्हाला माझी सूचना वजा विनंती आहे की आपण जरा थांबावं आणि सबुरीने घ्यावं.